अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर शहरातील जागृत युवकांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता नुकतेच सावरखेडा येथे एका मुलीचे लैंगिक शोषण करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। तसेच काही दिवसांपूर्वी रावेर येथे 4 भावंडांचीही अशीच हत्या करण्यात आली असून हरियाणा येथे धर्मपरिवर्तनास व लग्नास केलेल्या विरोधामुळे युवतीची करण्यात आलेली हत्या, या सर्व गंभीर घटनांचा निषेध करत असे कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बस आज आम्ही जामनेर पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलं साहेबांना। निवेदन अशा पद्धतीचं होतं की जे आज आमच्या भारतामध्ये राज्यामध्ये ज्या प्रतीनं मुलींवर अन्याय, अत्याचार, बलात्कार अशा प्रतीच्या घटना होत आहेत, त्या घटनांवर शासनाने कायदेशीर आणि चांगल्या रीतीने मुलींना व मुलांना मुलींना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संरक्षण मिळावं आणि मुलींना बलात्कारापासून किंवा अशा छेडखानीच्या घटना ज्या काही घडतात त्या घटनापासून मुलींचे रक्षण व्हावे याच्यासाठी शासनाने मुलांवर कायदेशीर चांगल्या प्रतीने आणि कठोर अशी शिक्षा सुनावण्याचा प्रयत्न करावा आणि जे काही आज घटना घडत आहे तिच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणावर नियंत्रण आणावं। कारण कुठलीही घटना होत असताना जिथं पाहतो आपण तिथं राजकारण केलं जातं, पण अशा प्रतीचं राजकारण करू नये आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही जामनेरातून सर्व आमची मित्र कंपनी विनंती करतो आणि जामनेर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज देऊन त्यांनी साहेबांना अशी विनंती केली आहे की त्यांनी वर दखल घ्यावी आणि हे जे काही घटना घडत आहे त्या घटनांचं निषेध करावं आणि चांगल्या प्रतीने कायद्यामध्ये सुधार करावा अशा प्रतीची आमची विनंती। एवढं बोलतो आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये काही दिवसाआधी 4 भावंडांची, 2 बहीण आणि भाऊंची लैंगिक अत्याचार करून त्यांच्यावर त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। अत्यंत दुर्दैवी म्हणजे अत्यंत वाईट, मनाला एकदम हे वाईट, अत्यंत म्हणजे निर्दयी घटना ही त्या ठिकाणी घडलेली आहे। तर या घटनेसह आपल्या कर्नाटकमधील हरियाणामधील फरीदाबाद येथे एका मुलाने ने लग्नास आणि धर्मपरिवर्तनास नकार दिल्यामुळे तिची त्या ठिकाणी गोळ्या घालून हत्या केली। या सर्व गोष्टींचा, या सर्व घटनांचा आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे। तर आमची सरकारकडे मागणी आहे की आपण या अशा घटना घडू नये म्हणून यावर कठोर शासन लागू करावं, कठोर कायदे बनवावे, या बलात्कार करणाऱ्यांना, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा आपण सुनावण्यात आणावी। जर आपण फाशीची शिक्षा असून सुद्धा त्यांना फाशी दिली जात नाही त्याच्यामुळे या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत। आमची सरकारकडे विनंती आहे, जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापुढे जर कोणी कुठल्या आई बहिणीवर जर वाईट नजर टाकली तर त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशनला फोन लावण्याआधी आम्ही आता आमच्या पद्धतीनंच त्या मुलांवर पुढची प्रोसेस करणार आहे। आम्ही त्यांचे वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की आपण आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, लवकरात लवकर कठोर कायदे लागू करावे। त्याचप्रमाणे आम्ही जामनेर पोलीस स्टेशनलासुद्धा एक विनंती करतो की जामनेर तालुका, जामनेर शहर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं। या जामनेरमध्ये रोज हजारोंच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात। अशा विद्यार्थिनीच्या सुरक्षितेसाठी जामनेर पोलीस स्टेशनने स्वतंत्र यामिनी पथक हे जामनेर पोलीस स्टेशनला नेमावं असं आम्ही पोलीस स्टेशनकडे मागणी करतो, त्यांनी आमची मागणी मान्य करावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।
आहे।